असा होता मित्रांनो आजचा अयानचा पहिला शाळेचा दिवस आणि आतमध्ये तो शांतच होता आणि थोडासा बाहेर आमचे चेहरे बघितले। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि जसं की मी सांगितलं होतं कम्युनिटी पोस्टला टाकली होती की मी ब्रेक घेतोय म्हणून, आपल्या फॅमिलीचं एक महत्त्वाचं काम होतं, ते होईल नाही होईल याच्या बेसवरती मी ब्रेक घेतला होता। मला वाटलं झालं तर लवकर होईल असं मला वाटलं होतं म्हणून मी ब्रेक घेतला होता, पण ते सध्या नाही झालंय। असं कुठलं स्पेसिफिक कारण नव्हतं ज्याच्यासाठी मी ब्रेक घेतला होता। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम छान आहे। तर इथे बघा ताई आहे, ताई दिसत नाही, आता दिसत आहे। कशी आहेस? मम्मी पण इथे आहे। मम्मी कशी आहेस? तर आज एक खास कारण आहे, त्यासाठी मी चाललोय दीदीकडे। तर ते खास कारण काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच। पहिले मी पण नाश्ता करून घेतो। तर ताईने बघा इथे मला साबुदाण्याची खिचडी बनवून दिली आहे, गोड केली आहे ना। I don't wanna ask ya, I don't wanna waste your time. Can we go back, yeah, where everything felt just fine. And we were just like नाश्ता वगैरे करून झाला मित्रांनो आणि मस्त झाली होती ताई, एकदम गोड झाली होती, छान झाली होती। शेंगदाणे वगैरे पण मस्त लागले, बरेच दिवसांनी गेलेली ना। तर मित्रांनो खास कारण काय? तर आज आहे आयांच्या शाळेचा पहिला दिवस। तुम्ही बघितलं सुरुवातीपासून आयान जेव्हा 5-6 महिन्याचा होता तेव्हापासून मी तुम्हाला दाखवत आलो आपल्या व्हिडिओज मध्ये। आणि आज त्याचा शाळेचा पहिला दिवस आहे, तो शाळेत जाणाऱ्या भाईचा पहिला दिवस आहे। संपूर्ण त्याचं जे आहे आजचा दिवस तो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे, काय काय त्याचे एक्सप्रेशन आहेत, काय काय। मम्मी तुला कसं वाटतंय आता शाळेत जायला लागलाय? भारी वाटतंय मला खरंच। मम्मीचा नातू? हो, माझा नातू आता शाळेत जाणार आणि खूप भारी वाटतंय। म्हणजे कधी 2-2.5 वर्षाचा आता झाला आणि म्हणजे शाळेत जायला लागला खरंच खूप एकदम, म्हणजे काय आता एकदम आता तो एकदम चालक पण झालाय। म्हणजे मामा बोलला ना की लगेच असा लगेच हात पहिले मामाला लगेच, बाकी आजी आत्या वगैरे त्याला लेट हिंट भेटते, पण मामा बोलला की लगेच असा करतो। आणि लहान मुलं शाळेत जायला गेली की आपल्याला म्हणजे बघून एकदम कौतुकच वाटत ना, कारण की पहिलीच वेळ असते त्यांची शाळेत जाण्याची। असं आता बघूया आज कसा जातोय आणि काय राहतोय, कसा काय रडतोय का, रडणारच तो असं वाटतंय, पण बघू आता कसं काय ते, पण खूप भारी वाटतंय। चला त्यासाठीच मी लवकर उठलेलो, म्हणजे लवकरच उठतो, औषधं घ्यायची असतात। तर ऍटलिस्ट 10-10:15 वाजेपर्यंत पोहोचलो तरी काफी आहे। ते माझी बॅग पण पॅक झाली आहे व्यवस्थित। गर्दी मिळेल तुला आता। चला मित्रांनो माझ्यासोबत प्रवास करा दादर पर्यंत आणि दादर ते सायन वाजले बरोबर 9:15। निघू चला, बाय बाय बाय। अच्छे से रहने का, खाने का, पीने का, ठंडा पानी पीने का और आराम से रहने का, सो जाने का। आयनला खेळो बरोबर चालेल। बाय। स्टेशन थांबलोय ते एसी बस साठी थांबलोय, इथून प्रतीक्षा नगर साठी दुसऱ्या पण जातात, पण आपल्याला एसी परवडते। थोडा वेळ वाट पाहावीच लागेल जोपर्यंत एसी बस येत नाही तोपर्यंत। यावेळेस टॅक्सीच केली, टॅक्सीमध्ये बसलोय। दीदीला फोन केला होता कारण आपल्याला आयांचं शूट घ्यायचं आहे ना, आज त्याचा पहिला दिवस आहे शाळेचा। और चाचा कैसे हो? एकदम बढिया, एकदम बढिया। त्याला आता बस टॅक्सीने आपण लवकर जाऊ जरा।
म्हणजे कसं आपल्याला आजचा जो ब्लॉग आपला ठरलेला आहे तो सत्कारणी लागेल ना मित्रांनो, मग लागलाच पाहिजे कारण 12 दिवसांनी तुमचा मंदार भाऊ आलेला आहे। आता कंटिन्यू, आता ब्रेक वगैरे नाही। चला मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट। चला करेक्ट टाइमवर पोहोचलोय, बरोबर 10:30 झालेत। आता काय आपल्याला घाई नाहीये, आता वरती जाऊन थोडस पाणी वगैरे पिऊया थोडस। तर मित्रांनो करेक्ट टाइमवरती आपण आलेलो आहोत दीदी बोलली म्हणून, नाहीतर बस अजून पोहोचली नसती। नमस्कार जीजू, कशात? मग कशी झाली मनाली ट्रिप वगैरे? खूप दिवसांनी भेटलो जीजूंना, पण मला भेटायचं होतं जीजूंना म्हणून आलो आज। आणि आयन बघा, आयन कृष्णा हाय कर, इथे हाय कर। येस, तू कुठे चाललास? स्कूलला चालला। आज आयांचा पहिला दिवस। आणि इथे बघा आयांची बॅग आहे मस्त पैकी तयार झालेली आहे। काय काय घेतलं? टिफिन वगैरे चकली बिकली घेतली की काय? आज काय काय करणार तू स्कूलमध्ये? चला आज जे काय करणार ते आयन दिसेल आपल्याला काय करेल ते। हाय दीदी, कशी आहेस? खूप दिवसांनी आलोय मी। मग आज पहिला दिवस आयांचा शाळेचा। आयन कधी मोठा झालास कळलंच नाही ना। आयांचा आता स्कूल डे। येस, आता तयारी चालू आहे आयांची। आता आयन तयार होईल, तयार झाल्यावरच तुम्हाला भेटतो। पॅन्टू वाला पॅन्टू बिल्लू माझा बाळ ना, तू छोटूसा बाळ ना, पॅन्टू बिल्लू तो सुपर एक्साइटेड आहे। हे बाबा तुझ्या शाळेचा टायमिंग पहिल्याच दिवशी आहे। प्लेट मार्क तीन प्लेट मार्क रिटर्न मग तयार हात खाली काल काय एमसिस्टंटचं गाणं ऐकलं होतं काय हातवरती? चला कुठलंही चांगलं काम करण्याच्या अगोदर काय बोलतात, गणपती बाप्पा मोरया। चला आयन फर्स्ट डे आज। हे आयन कुठे आलास, फिरायला आलास? आता चेहरा जरा उतरला। सुरुवातीला फॉर्म मध्ये होता एकदम। तरी आयांची स्कूल आहे आणि बाकी लोक पण आलेले आहेत इथे। इथे बघा लहान मुलांसाठी सगळं गाड्या वगैरे छोट्या छोट्या, सीसो पण आहेत छोटे छोटे, स्लाइडिंग वगैरे पण आहे, पण आहे ना सगळं मस्त बनवलं। खेळायचं खेळायचं, थोडासा घाबरलाय ना तो, छोटी छोटी मुलं आहेत, क्यूट क्यूट मुलं आहेत एकदम। काय बोलते रडतात ते सगळं ना? वर्ग आहे तिकडे आतमध्ये, एसी रूम आहेत, पण आतमध्ये काही मुलांचा रडायचा आवाज येतोय। हा
तो इथे आला ना तेव्हाच त्याचं थोडस असं हा. बाकीचे पण लहान लहान मुलं येत आहेत, काही एकदम सुपर एक्साइटेड आहेत आतमध्ये जायला. काय आहेत ते अयनचे कंपनी देणारे आहेत अयन सोबत. अयन रडेल पण किंचन रडणार नाही, आतल्यात रडेल. तर 12:15 झालेत आणि आता आम्ही थांबलोय इथे, कारण 12:30 सुटणार आहे ना. 12:30 मग परत जा ये जाय नको, त्यापेक्षा थांबलोय आम्ही. आम्ही वेट करतोय. आज अमित पण थांबले, त्याला ऑफिस जायचं ऍक्च्युली. ते म्हणते की ऑफिसचा पहिला दिवस, अयनच्या शाळेचा पहिला दिवस आहे तर मी थांबतो, मला काही मन नाही करत आहे. परत बघितल्याशिवाय भेटल्याशिवाय जायचं. ते पण थांबले तर आम्ही वेट करतोय. एक तास काय निघून जाईल झालेच जाऊ आता होतील 12:00. खूप मुलं आली होती आणि त्याच्या एजचे पण होते. आता एक कंटिन्यू येईल ना आठवड्याभर थोडासा तो सेटल. तर आता ना इथे अयनच्या शाळेतून टीचर्स बाहेर आले आणि त्यांचे व्हिडिओ काढून आले मुलांचे आणि अयनचे रिॲक्शन्स दाखवत होते, म्हणजे मुलांचे रिॲक्शन्स दाखवत होते प्रत्येक बॅचचे. तर आमचा अयन आहे ना बाबा असं एकदम राजा माणूस आहे. टीचरच्या मांडीवर जाऊन टिफिन खात होता आणि रडत बिडत नव्हता. चला 12:30 झालेत, आता येतील मुलं बाहेर. अयन पण येईल बाहेर. अयन आता कशाला रडतो, आता जायच्या घरी. अयन कशी होती स्कूल? चला फर्स्ट डे सक्सेसफुल. हा यार अयन इकडे बघ. अयन फर्स्ट डे सक्सेसफुल ना तुझा. तर असा होता मित्रांनो आजचा अयनचा पहिला शाळेचा दिवस. आणि आतमध्ये तो शांतच होता आणि थोडासा बाहेर आमचे चेहरे बघितल्यावर माझे मम्मी आणि पप्पांचे त्याच्या थोडासा रडला. आता एकदम सेट आहे. आता घरी जायचं बाबू. वाटत नाही अयन जास्त रडला. तर घरी आलोय आपण आणि आता अयन जेवतोय, बोलवते त्याला. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर एक लाईक आणि एक कमेंट करून जा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय अयन बाय कर. बाय बाय.